ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. 14 मे 2008 या छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी संभाजी अरमाळ या सामाजिक संघटनेची स्थापना झाली. मागील 16 वर्षापासून संभाजी अरमाळ हजारो कार्यकर्त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहे. सर्वसामान्य जनतेच्या अडचणीच्या विरोधात, अन्याय अत्याचाराच्या विरोधात आक्रमकपणे रस्त्यावर उतरून संघर्ष करणारी संघटना, सर्वसामान्य जनतेचा वशिला असणारी संघटना असा नावलौकिक संभाजी अरमाळनं मागील 16 वर्षांमध्ये मिळवला आहे. दरवर्षी संभाजी अरमाळच्या वर्धापन दिनानिमित्त हुतात्मा स्मृती मंदिर या ठिकाणी संभाजी अरमाळचे हजारो कार्यकर्ते माता भगिनी यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या जल्लोषात वर्धापन दिनाचा मेळावा आपण साजरा करत असतो. या सर्व कार्यक्रमामध्ये संभाजी अरमाळचे शेकडो कार्यकर्ते तन मन धनाने झटत असतात. मागील 15 वर्षापासून असाच एक संभाजी अरमाळचा निष्ठावंत कार्यकर्ता व्यंकटेश मदराल याचं 1 मे रोजी आकस्मित असं दुःखद निधन झालेलं आहे. मागील 15 वर्षापासून व्यंकटेश संभाजी अरमाळचा एक घटक बनून गेला होता. कुठल्याही पदाची, लाभाची कसलीच अपेक्षा न करता संघटनेने दिलेली जबाबदारी पार पाडणं, संघटनेचं पडेल ते काम करणं अशी कामगिरी मागील 15 वर्षापासून हसतमुखाने बजावणारा हा कार्यकर्ता आकस्मितपणे आपल्यातून निघून गेलेला आहे. त्यामुळे संभाजी अरमाळने यावर्षीचा वर्धापन दिनाचा मोठा मेळावा घेण्याचं कॅन्सल करून त्याऐवजी कार्यकर्ता कृतज्ञता मेळावा उद्या रविवारी सायंकाळी 6 वाजता डॉक्टर निर्मलकुमार फडकोले सभागृहात आयोजित केलेला आहे. या मेळाव्यामध्ये व्यंकटेश मदराल याच्या कुटुंबाला त्याच्या पाठीशी उभी राहण्याची भूमिका संभाजी अरमाळच्या वतीने केली जाणार आहे. व्यंकटेश सोबतच संभाजी अरमाळ मोठी करण्यामध्ये ज्या ज्या कार्यकर्त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे त्या त्या कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उद्याचा मेळावा होणार आहे. आजवर नेत्यांसाठी असंख्य मेळावे झालेले सगळ्यांनी अनुभवले असतील, मात्र कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी, कार्यकर्त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मेळावा आयोजित करणारी संभाजी अरमाळ ही कदाचित एकमेव संघटना असेल. संभाजी अरमाळच्या सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, शाखा प्रमुख, वेगवेगळ्या भागामध्ये संभाजी अरमाळचं काम करणारे मावळे, संभाजी अरमाळवर प्रेम करणारे सोलापूरकर नागरिक यांना मी संभाजी अरमाळचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने विनंती करतो की उद्यांच्या कार्यकर्त्याचा कृतज्ञता व्यक्त करण्याच्या होणाऱ्या या मेळाव्यासाठी आपण सगळ्यांनी उद्या रविवार दिनांक सायंकाळी 6 वाजता डॉक्टर निर्मलकुमार फडकोले सभागृह येथे मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं आणि कार्यकर्त्यांच्या सन्मानाच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी.